नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ चौथा पर्यावरणाचे संतुलन या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, काय करावे बरे कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत? उत्तर, एक, धान्य उन्हात वाळवावे। दोन, धान्य ठेवायच्या डब्यात कडुनिंबाचा पाला ठेवावा। तीन, वालासारखे धान्य साठवताना त्याला मातीचा लेप लावावा। चार, धान्य साठवण्याची जागा कोरडी असावी व तेथे हवा खेळती असावी, म्हणजे धान्यात कीड होण्याचा संभव कमी असतो। प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा, अन्न साखळी तयार करा, बिडूक, घार, अळी, साप, गवत। उत्तर, गवताला अळी खाते, अळीला बिडूक खातो, बिडकाला साप खातो, सापाला घार खाते। तर अशा प्रकारे तुम्ही अन्न साखळी तयार करू शकता। प्रश्न तिसरा, खाली प्रश्नांची उत्तरे लिहा। अ, अन्न साखळी म्हणजे काय? उदाहरण लिहा। उत्तर, एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो। अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्परांशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात, अशा साखळीला अन्न साखळी म्हणतात। उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, वनस्पती, अळ्या, नागतोडे, चिमण्या। पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते? उत्तर, कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्न साखळ्या व अन्नजाळी असतात, यामुळे सजीवान परस्पर देवाणघेवाण चालू असते। त्याचप्रमाणे निर्जीव घटकही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात। जलचक्र, कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन चक्र, अशा चक्रांत सजीव निर्जीव यांच्यातही परस्पर देवाणघेवाण होत असते। विघटक सूक्ष्मजीव जमिनीचे पोषण मूल्य वाढवत असतात। पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते। प्रश्न चौथा, वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे? उत्तर, वनस्पतींच्या वाढीसाठी मातीमधल्या पोषक पदार्थांची आवश्यकता आहे। हे पोषक पदार्थ खतांवाटे वनस्पतींना मिळतात। प्राणी व वनस्पतींचे मृत अवशेष, प्राण्यांचे मलमूत्र अशांपासून सूक्ष्मजीव विघटन प्रक्रियेने पोषक पदार्थ तयार करतात। हे पदार्थ मिळाल्यावरच वनस्पतींची जोमाने वाढ होते। प्रश्न पाचवा, चुकी बरोबर ते लिहा। अ, पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो, हे विधान बरोबर आहे। आ, जैवविविधता जपणे आवश्यक आहे, हे विधान बरोबर आहे। ई, नागतोडा पक्ष्याला खातो, हे विधान चूक आहे। आता आपण पाठातील इतर प्रश्न अभ्यासूया। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। एक, एखाद्या भागातील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला टिंबटिंब म्हणतात। उत्तर आहे, जैवविविधता। दोन, जीवनाशी संबंध असणारे परिसरातील सर्व घटक मिळून टिंबटिंब बनते। उत्तर आहे, पर्यावरण। तीन, सजीव निर्जीव यांच्यातील टिंबटिंब अभ्यास पर्यावरण शास्त्रात केला जातो। उत्तर आहे, आंतरक्रियांचा। चार, प्रत्येक अन्न साखळीचा आधार टिंबटिंब असतात। उत्तर आहे, वनस्पतीच। पाच, सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे टिंबटिंब टिकून राहणे गरजेचे आहे। उत्तर आहे, संतुलन। सहा, परिसर म्हणजे टिंबटिंब जागा। उत्तर आहे, आसपासची। सात, पर्यावरणातील टिंबटिंबमुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते। उत्तर आहे, जलचक्रामुळे। वाक्यातील चुकीचा शब्द खुडा। एक, पाण्याच्या ठिकाणी व शेतात सारख्याच प्रकारचे वेगवेगळे सजीव आढळतात,
या वाक्यातील चुकीचा शब्द आहे सारख्याच प्रकारचे. दोन, हवा, पाणी, जमीन व सूर्यप्रकाश हे पर्यावरणातील सजीव निर्जीव घटक आहेत. या वाक्यातील चुकीचा शब्द आहे निर्जीव. तीन, परिसरातील चिमण्या नष्ट झाल्या तर किड्यांची घुबडांची संख्या वाढेल. या वाक्यातील चुकीचा शब्द आहे घुबडांची. चार, वनस्पती वातावरणात ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड वायू सोडतात. या वाक्यातील चुकीचा शब्द आहे कार्बन डायऑक्साइड. पाच, सूक्ष्मजीव वनस्पती हे पर्यावरणातील मृतावशेष कुजवतात. या वाक्यातील चुकीचा शब्द आहे वनस्पती. सहा, सर्व सजीवांच्या आनंदासाठी अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संतुलन टिकून राहणे गरजेचे आहे. या वाक्यातील चुकीचा शब्द आहे आनंदासाठी. सात, श्वसनासाठी सजीव ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड वापरतात. या वाक्यातील चुकीचा शब्द आहे कार्बन डायऑक्साइड. आठ, मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणातील चक्रे खंडित होतात व पर्यावरणाचे संतुलन बिघडते चांगले राहते. या वाक्यातील चुकीचा शब्द आहे चांगले राहते. आता आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे प्रश्न तुमच्या वहीत नोंद करायचे आहेत, कारण वरील प्रश्न राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत विचारले जाऊ शकतात. थँक्यू.